हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील डॉट ट्र व डॉट ड या दोन्ही पदांसाठी फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे। आज डॉट ट्रची मुदत संपणार होती, परंतु आता त्यांनी मुदत वाढवून नवीन तारखा दिलेली आहे। त्या तारखेपर्यंत आपल्याला ते फॉर्म भरता येणार आहे किंवा अपडेट करता येणार आहे किंवा फॉर्म एडिट करता येणार आहे। तर काय तारखा आहेत ते आपण आता व्यवस्थित पाहूयात। जर तुम्हाला आरोग्य विभागातील डॉट ट्र तसंच डॉट ड या दोन्हीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स लावायचा असेल तर मराठी व्याकरण, अंतर्गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी व्याकरण, आरोग्यशास्त्र या विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स अवेलेबल आहेत। तुम्ही सर्व विषय पण लावू शकता किंवा एखादा विषय पण लावू शकता, दोन विषय पण लावू शकता। याच्यामध्ये व्हिडिओ भेटतील, तसंच PDF नोट्ससुद्धा तुम्हाला मिळतील। आणि ॲडमिशन घ्यायचं असेल तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स म्हणून मेसेज करा, तुम्हाला या रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्सची माहिती दिली जाईल। तर आता वेबसाईटवर आल्यानंतर, वेबसाईट सर्वांना माहिती आहे, आरोग्य भरती 2021.in या वेबसाईटवर आल्यानंतर पहा, खाली त्यांनी माहिती दिलेली आहे या ठिकाणी, द लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर ग्रुप सी इज 22 ऑगस्ट 2021। म्हणजे आधी ती 20 ऑगस्ट 2021 होती, ती आता किती केलेली आहे, 22 ऑगस्ट 2021 अशी केलेली आहे। त्याच्या खाली पहा, द लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन फॉर ग्रुप डी इज 23 ऑगस्ट 2021। म्हणजे ग्रुप डीची शेवटची तारीख काय केलेली आहे, 23 केलेली आहे, आणि ग्रुप सीची शेवटची तारीख काय केलेली आहे, 22 केलेली आहे। या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा फॉर्म अपडेट करू शकता किंवा एडिट करू शकता, नवीन रजिस्ट्रेशन करून नवीन फॉर्म कोणाला भरायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही भरू शकता। तर म्हणजे जे ग्रुप सीचं आहे ते 2 दिवसांनी मुदत वाढवली आणि ग्रुप डीची फक्त 1 दिवसांनी त्यांनी मुदत वाढवून दिलेली आहे। त्याच्यानंतर याच्या खाली पहा, त्यांनी काय दिलेलं आहे, काइंडली रीड ऑल द ॲडव्हर्टाइजमेंट अँड एलिजिबिलिटी कंडिशन टू रजिस्टर फॉर रिक्रुटमेंट एक्झाम। म्हणजे तुम्ही अर्ज करायच्या आधी संपूर्ण जाहिरात आणि ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्या पदासाठी जी पात्रता आहे ती व्यवस्थित वाचा। इफ यू आर अनेबल टू सबमिट युअर ड्युली अँड करेक्टली फाइल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, देन सेंड अस द स्क्रीनशॉट ऑफ द फॉर्म ॲट द हेल्प डेस्क डॉट आरोग्य भरती 21 @gmail.com। म्हणजे इफ यू आर अनेबल टू सबमिट युअर ड्युली अँड करेक्टली फाइल्ड ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्ही संपूर्ण फॉर्म भरलेला आहे पण सबमिट करू शकत नसाल, तर हा जो त्यांनी ईमेल ID दिलेला आहे helpdesk.arogyabharti21@gmail.com याच्यावर त्या अर्जाचा स्क्रीनशॉट काढून पाठवा असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, ही एक दिलासादायक बातमी आहे की मुदत वाढ दिलेली आहे त्यांनी। या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।